गीता चाहव है बायको हरवली वाटत सर्वजण इथं स्वयंपाक घर असं सापडते हसतेस काय तुला असं सारखं सारखं स्वयंपाकघरात राबताना पाहिलं ना की टोस्क फिरतं माझं म्हणती कशी की भाऊंना तुझ्या बिगर चैन नाही पडत म्हणून अग पण मी म्हणतो खोटं काय बोलली ती अरे दादा वहिनी तर आतापासूनच काळूबाईच्या दर्शनाचे वेध लागले दादा एक बोलू आपली आई या गावाची पाटलीन होती तिचा या गावावर वचक होता दरारा होता खरंय वहिनी ही जबाबदारी पेलू शकेल आईसारखा वचक ती ठेवू शकेल दादा निशा निशा आईसारखीच कणखर आहे तिचा या गावावर दरार आहे अरे दादा गावकरी तर आतापासूनच आपले प्रश्न सोडवण्यासाठी तिच्याकडे धावत येतात तीच पाटलीन व्हावी असं तुला नाही वाटत गिरीश चर्चा आणि निर्णय दसऱ्याला होणार आहे धाव आहे ना तुला